काय विधान केलंय आपण ऐकूयात. आम्ही एक असा निर्णय घेतलाय की येत्या 8 दिवसामध्ये संचालक जे आम्ही आमचे दोन्ही आहेत हायर एज्युकेशन आणि टेक्निकल एज्युकेशन यांनी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांशी बोललं पाहिजे, कुलगुरूंशी बोललं पाहिजे, त्या जिल्ह्यातली कोविडची परिस्थिती काय याचा अहवाल 8 दिवसामध्ये आम्हाला दिला पाहिजे आणि नवीन अकॅडमिक इयर सुरू ज्यावेळी होईल त्यावेळी फिजिकली कॉलेजेस आपल्याला कशी सुरू करता येतील यासाठी प्रयत्न झाला पाहिजे आणि हा सगळा अहवाल आमच्याकडे 15 दिवसामध्ये येईल. परंतु मला असं वाटतं की सगळ्या महाराष्ट्रामध्ये समप्रमाणामध्ये विद्यार्थी असतील किंवा प्रत्येक जिल्ह्याचा क्रायटेरिया तो सारखाच असेल असं मला वाटत नाही.